मी इथल्या सगळ्या मतदारांना आवाहन करतोय की कालची घटना ही महत्त्वाची आहे. अमेरिकेत एकच घटना घडली, अख्खा जगातला मुस्लिम त्याच्या विरोधात असतानाही एक घटना घडली. त्या एक घटनेनंतर आज अमेरिकेमध्ये एकही बॉम्ब फुटला नाही हे आपण सारं लक्षात घ्या. एकही अमेरिकेत बॉम्ब फुटला नाही हे आपण लक्षात घ्या. पण भारतामध्ये बॉम्ब वरती बॉम्ब फुटतायत. ते काँग्रेसचं असेल किंवा बीजेपी सेनेचा असेल, हा बॉम्ब फोडण्याचा सिलसिला थांबलेलाच नाही अशी असणारी परिस्थिती. काही स्वकीयांनी फोडले, काही परकीयांनी फोडले. काही स्वकीयांनी फोडले, काही परकीयांनी फोडले. नांदेड जवळ आहे, दोन घरामध्ये असणारा बॉम्ब मटेरियल भरताना फुटलं. हे कोण होते? हे कोण होते अजूनपर्यंत कळलेलं नाही. बीड मधला खाजा, पुण्याच्या बेकरी ब्लास्ट मध्ये मेन आरोपी होतो. हायकोर्ट म्हणताय ह्याला असणारा पुरावाच नाही, तुम्ही पकडलं कसं हे सांगा आणि त्याला सोडते. चाललंय. इथल्या राज्यकर्त्याला माझा असं आव्हान आहे, तुमची काही गुपितं असतील की तुम्हाला असं वाटतंय की माझं चारित्र्य हनन होऊ नये बाहेर पडली तर, मी इथल्या राजकर्त्यांना आश्वासन देतो की तुमची गुपितं तुम्ही बाहेर टाकली आणि लोकांपर्यंत स्पष्ट मांडली तर मी तुमच्या बाजूने उभा राहीन. काय काय ह्याच्या बाबतीत असणारा लोकांनी निर्णय घेऊ. यांच्या गुपितामुळे हे ब्लॅकमेल तर होत नाही. मोदी सरकारला माझा असणारा आव्हान आहे, काँग्रेसने मुंबईच्या ब्लास्ट मधला अतिरेकी हल्ल्यामधला ज्यांनी कोणी बातमी दाबून टाकली त्याच्यावरती कारवाई केली नाही, ज्यांनी कोणी बातमी दिली त्याच्यावरती काँग्रेसने कारवाई केली नाही. काँग्रेसचा कित्ता बीजेपीने आणि आरएसएसने गिरवू नये हे माझं त्यांना सराव. आज अनेक जण असं म्हणतायत कि हमला होणार, या दिवशी होणार, पूर्व माहिती असताना सुद्धा ही माहिती दाबल्या गेली का? ही माहिती योग्य माणसाला गेली की नाही गेली? आणि कोणी दिली नाही त्याचं नाव समाजापुढे आणणार आहात का हे पहिल्यांदा असणारं स्पष्ट. जशी मुंबईच्या हल्ल्यामध्ये ज्यांनी बातमी दाबली त्याच्यावरती कारवाई काँग्रेसने केली नाही, काँग्रेसने कारवाई केली नाही, त्याच पद्धतीने इथे सुद्धा कारवाई होईल. फार कमी जणांना माहीत असेल
इंदिरा गांधी पंतप्रधान असणाऱ्या एक मकबूल हक नावाच्या असणाऱ्या माणसाला, काश्मीरमधल्या माणसाला फाशी देण्यात आली होती ज्या दिवशी ब्लास्ट झाला त्या दिवशी. वाणी नावाचा असणारा जो काही टेररिस्ट होता त्याच्या संदर्भातला सुद्धा दिवस आहे असं सांगितलं. काहीतरी घडणार आहे, ते घडलं. एवढी माहिती असूनही जीव धोक्यात घालून पोलीस खात्यातला गुप्त विभाग हे माहिती शोधून काढतात, जीव धोक्यात घालतात, माहिती काढतात, सरकारकडे देतात, उद्या काही घडू नये म्हणून. ना 40 वरती माणसं गेली. मी शास्त्राकडून अपेक्षा करतोय की ज्यांनी कोणी ही बातमी दडवली, ज्यांनी कोणी ही इंटेलिजन्सची बातमी दडवली, योग्य माणसापर्यंत पोचवली नाही, त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे ही मागणी ही सभा ह्या ठिकाणी करत आहे. आणि देशभक्त आरएसएसवाले, आम्ही देशभक्त नाही होत का? आरएसएसवाले देशभक्त आहे. तेव्हा देशभक्त आरएसएसवाल्यांकडून अपेक्षा बाळगतो. ते तरी ज्यांनी ही बातमी दाबली आणि योग्य माणसापर्यंत पोचवली नाही त्याचं नाव देतील आणि त्याला सदा करतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी. नाही पंजाब घडलं, उरी घडलं आणि आता फुलगाम घडलं. आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत. असं मिरवण टेंबा मारणार तुम्ही काँग्रेसपेक्षा वेगळं काय हे तर पहिल्यांदा दाखवा. कंगाल झालेला पाकिस्तान, भिका मागणारा पाकिस्तान, याला जर तुम्ही काबू करू शकत नाही, याच्यावरती हावी होऊ शकत नाही, तर कसलं तुमचं राजकारण? आज पाकिस्तान देशभर भिका मागत फिरायला चाललेला आहे आणि कोणीही भीक टाकायला सरळ तयार नाही. असं कंगाल झालेलं राष्ट्र, ताकदहीन झालेलं राष्ट्र जर इथल्या सरकारला काबू करता येत नसेल, या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा आणि नवीन सरकार येऊ द्यावं अशी असतरी असते. मोदींनी हा खुलासा करावा की कंगाल झालेल्या पाकिस्तानला तुम्ही शरणागती का जाता हे पहिल्यांदा सांगा. तुम्ही शरणागती का जाता? प्रत्येक वेळेस मार आम्हीच खायचं आणि मग हे आरएसएसवाल्यांचं होणार, इस पार आर पार होणार. अरे आर पार करायला जिगर लागतो हे पहिल्यांदा लक्षात. आर पार करायची असेल तर जिगर लागत. नाही तर हे फुसके आहेत, हे लुळे आहेत, लांबळे आहेत. अटल बिहारी वाजपेयी सरम मुशर्रफला बोलवलं, मी म्हटलं आयुष्यातला गाढवपणा हा उगीच केला अशी असणारी परिस्थिती आहे. त्या मुशर्रफला बोलवून मुशर्रफ सुद्धा त्यावेळेस जगासमोर भिका मागत होता.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली होती. मुशर्रफला त्यावेळेस बोलवलं नसतं तर जगाने पाकिस्तानला व्यसन घातलं असतं आणि भारतामध्ये बॉम्बला झाला नसता अशी परिस्थिती. आजही युद्धाची भाषा चालली आहे. जे काही करायचं असेल ते करा, पण लवकर करा. पुन्हा ब्लास्ट होणार नाही, पुन्हा जवान मरणार नाही, हे पहिल्यांदा बघा. जनावर बांधण्याची ज्यांना सवय नाही, जनावरांना काबू करण्याची ज्यांना सवय नाही, त्यांना असणारा बेलगाम घोडा काबू कसा करावा हाच त्यांना कळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. निश्चितपणे पाकिस्तान हे असणारा बेलगाम घोडा आहे, बरोबर आहे, पण आज त्याची सगळी हत्यारं संपलेली आहेत. आज त्याची सगळी हत्यारं संपलेली आहेत. आणि अशी बेहत्यारं असणाऱ्या देशाला जर हे काबू करू शकत नाही तर या देशाचं दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून म्हटलं 71 साली इंदिरा गांधींनी असताना पाकिस्तान बरोबर युद्ध केलं, पाकिस्तानला नमवलं आणि काही वर्ष इथे असताना शांतता होती. त्याच्यानंतर इतिहास देशामध्ये अशांतताच आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसत आहे. हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे. इंटेलिजन्स मिळालेल्या बातमी होती न काम करणारे हे सरकार आहे. या सरकारकडे ऍडमिनिस्ट्रेशनकडे प्रशासकाकडे बघण्यासाठी वेळ नाही. चव्वेचाळीस वर्षी असणारे सीआरपीचे जवान मारले आणि पंतप्रधान उद्घाटन करायला निघाले अशी असणारी परिस्थिती आहे. 3 दिवस सुद्धा थांबले नाही तर पक्षाचं ह्यांना पडला अशी असणारी परिस्थिती. सामान्य माणूस रस्त्यावरती येऊन श्रद्धांजली वाहतो. मुसलमानाच्या वतीने कॅन्डल मार्च काढला जातो आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान आमच्या सरकारची उपलब्धी काय म्हणून फिता कापायला निघाले अशी असणारी परिस्थिती. अरे 10 दिवस थांबा, 7 दिवस थांबा. ज्यांचे जवान गेले त्या कुटुंबाला काय वाटत असेल, आज निर्णय काढण्याची असणारी. हा सीआरपीचा जवान हा काय मिलिटरीतला जवान नाही, त्याला मिलिटरीच्या भाषेमध्ये म्हटलं तर अर्ध जवान त्याला म्हणतात. सेमी आर्मी फोर्स म्हणून त्याला असताना म्हणतात. या सेमी आर्मी फोर्सला जी सुरक्षितता रेग्युलर आर्मीच्या जवानाला मिळते ती नाही. मी ह्यांना शहीदही म्हणणार नाही. वर्तमानपत्र ह्यांना शहीद म्हणू, आपण ह्यांना शहीद म्हणू, पण सरकारचं दफ्तर ह्यांना शहीद म्हणायला तयार. कारण का शहीद ही उपाधी जी आहे, शहीद ही जी उपाधी आहे, ही उपाधी मिलिटरीमधल्या फक्त सोल्जरला मिळते. मोदीला जर थोडीशी माणुसकी असते, बीजेपी आरएसएसला थोडीशी माणुसकी असती तर त्यांनी या सीआरपीएफच्या जवानाला, सीआरपीएफच्या जवानाला त्यांनी शहीद ही उपाधी देण्याची बैठक घेतली असती आणि तो निर्णय केला असता. मुंबईच्या ओले नावाचा असणारा पोलीस हवालदार किंवा हेमंत करकर
त्याच्याशी लढले. अजमल कसार नावाचे असणारे टेररिस्ट AK-47 अख्खी मॅग्झिन पोटामध्ये घेतले आणि त्यावेळच सरकार सुद्धा हे शहीद आहेत की नाही, यांना शहीदाची उपाधी देता येत की नाही याच्या चर्चेमध्ये अडकले. माझी सरकारची आग्रहाशी विनंती आहे, तो निम सरकारी अधिकारी, निम मिलिटरीचा असेल, सेमी मिलिटरीचा असेल किंवा मिलिटरीचा असेल, टेररिस्टशी लढता लढता तो जर शहीद झाला तर त्याला शहीद म्हणून म्हटलं पाहिजे आणि शहीदाचा दर्जा दिला पाहिजे. ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहात की नाही मोदी सरकार हे आपण सांगा. उद्घाटन सोडून द्या, आज नाही उद्या ते होणारच. या उद्घाटनामुळे मध्ये आपल्याला काही मतं मिळणार नाहीत हे असताना लक्षात घ्या. फक्त एक लेबल लागेल, टेबल लागेल की याचं असणारं उद्घाटन प्राईम मिनिस्टर मोदीने केलं त्याच्या पलीकडे नाही. देश सुखाकर आणि पंतप्रधान इलेक्शनच्या तयारीच्या निमित्ताने उद्घाटन करत फिरले तशी असताना काय सुखांत, काय शुकांती काय दिशा.